नवी मुंबईतील तुर्भे येथील डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. अनेकदा सभागृह बंद पाडण्यात आले. प्रशासनानेही दुसरी जागा पाहुस्तवर येथे सावा सेल सुरू करू असे सांगून हालचाली सुरू केल्या. या दरम्यान अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वादाचे क्षण आले. शनिवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या डंपिंग ग्राउंडचा दौरा केला. यावेळी डंपिंग ग्राउंड बंद करायचे व अन्यत्र हलवायची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वसाधारणपणे डिसेंबर 15 पासून ते जून 16 पर्यंत हा इथला प्रोसेसिंग प्लांट बंद होता. त्यावेळेस प्रॉब्लेम झालेले होते, परंतु मी आलो मेमध्ये आणि जूनमध्ये टेंडर क्लॉजमधल्या सब क्लॉजनुसार हे नुसऱ्या हे ऑलरेडी टेंडर केलेलं होतं, परंतु स्टँडिंग कमिटीने ते ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं. का केलं नव्हतं मला माहीत नाही, परंतु मी आल्यानंतर ते फोर्सफुली ते करून घेतलं, सांगितलं स्टँडिंगला ही गरज आहे, स्टँडिंगने ते मान्य केलं. त्याच्यानंतर हा नवीन जो इन बिटवीन कॉन्ट्रॅक्टरला आहे त्यांनी प्रोसेसिंग चालू केलं. पर्यायानं जे स्टॅग्नेशन झालं होतं, जे तिथं घाण साचली होती कारण प्रोसेसिंग होत नव्हती आणि म्हणून त्याचा वास डेफिनेटली होता, पण ती गोष्ट जूनची आहे. मी आल्यानंतर हे पूर्ण पूर्व झालेलं आहे आणि इथून पुढे ते परत होणार नाही, कारण यासाठी जर ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टरने नकार दिला की आम्ही चालू शकत नाही, तर आम्ही नवीन टेंडर काढून हा टेंडर संपायच्या अगोदर पुढचे प्रोसेसिंग प्लांटचं कॉन्ट्रॅक्टर रेडी असेल, जेणेकरून हा पुढचा प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.